मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमध्ये मोठी दुर्घटना घडली असून विजेचा धक्का लागून एक व्यक्ती जखमी झाली आहे. धान्य मार्केटमधील एल पाकळीच्या मागे शौचालय आहे, तर येथील विद्युत सबस्टेशन फार दयनीय अवस्थेत आहे. या शौचालयाचा वापर करण्यासाठी नीरज नामक वाहतूकदार सकाळी 10:30 जात होता, यावेळी ही घटना घडली. जखमीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी 2 वर्षांपासून उघडी वायर आहे. सुमारे 8 ते 10 वेळा एपीएमसी अभियंता विभाग पाहण्यासाठी गेला. आज नीरज वाचला आहे, मात्र मार्केटमध्ये विखुरलेल्या तुटलेल्या वायरमुळे आणखीन गंभीर दुर्घटना होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ते सबस्टेशन लवकर दुरुस्त करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. शिवाय सुमारे 50 पत्रव्यवहार करूनही एपीएमसी प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेत असल्याचे ग्रोमाचे सचिव भीमजी भानुशाली म्हणाले. आम्ही एपीएमसीला वर्षभरात 15 ते 20 कोटींचा सेज देतो, प्रशासनाने मार्केटचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही काही मरायचे, असा सवाल करत त्वरित व्यावसायिकांच्या बाजूने प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज.